रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरसालवाडी चौक मानवली ग्रामपंचायत येथील भूस्खलन दरड कोसळण्याच्या घटनेविषयीचा निवेदन ऐकून घ्या. सदरवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसालगडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून मौजे चौक मानवली या गावातून पायी चालत जावे लागते. वाडीत 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे. गेल्या 3 दिवसात दिनांक 17 जुलै ते 19 जुलै 499 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल रात्री 10:30 ते 11:00 दरम्यान सदरची घटना घडली आहे. सदरची घटना 11:30 दरम्यान जिल्हा प्रशासनास माहिती मिळाली. 12:00 राज्य नियंत्रण कक्षास त्याची माहिती मिळाली आणि तात्काळ त्या ठिकाणी प्रशासनाचे लोक हे पोचले आहेत. आपण जर तिथली भौगोलिक स्थिती बघितली तर इरसालवाडी हे चौक मानिवली ग्रामपंचायतीमधील डोंगरदरीत वसलेली छोटीशी वाडी आहे. सदरवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसालगडाच्या डोंगर कपारीत वसलेली वाडी आहे. सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून मौजे चौक मानवली या गावातून पायी चालत जावे लागते. ताई जरा शांत, ताई महत्वाचं आहे. सदर वस्ती तीव्र उतारावर असल्याने त्यामुळे दैनंदिन दळणवळण प्रमुख रस्त्याने जोडलेले नाही. मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर ही जागा आहे. दूरध्वनी मोबाईलने संपर्क साधणे देखील कठीण आहे. प्रामुख्याने ठाकर नावाचे आदिवासी समाज जे लोक या वाडीमध्ये राहतात. इरसालवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडपरण ठिकाणाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. यापूर्वी सदर ठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होणे अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही. प्रामुख्याने दरड कोसळण्याच्या घटनेची वेळ ही 10:30 ते 11:00 दरम्यान घडलेली आहे. सदरची घटना 10:30 दरम्यान जिल्हा प्रशासनास माहिती मिळाली आणि साधारणपणे वाडीमध्ये 48 कुटुंब वास्तव्यात आहेत, त्यापैकी 25 ते 28 कुटुंब ही बाधित झाली आहेत असा प्राथमिक अंदाज आहे. 228 पैकी 70 नागरिक स्वतः घटनेच्या वेळी सुरक्षित असल्याचे प्राथमिक माहितीत आढळून आलेले आहे. 21 जखमी असून त्यातील 17 लोकांना तात्पुरत्या बेस कॅम्पमध्ये उपचार केले असून 6 लोकांना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. सकाळी 10:15 अहवालानुसार 10 लोकांचा मृत्यू झालेला आहे किंवा त्या बॉडी आयडेंटिफाय झालेल्या आहेत. उर्वरित लोकांचं शोध व बचाव कार्य सुरू आहे. त्या भागातील माती व दगड व तीव्र उतारावरून कोसळलेली दरडीचे स्वरूप पाहता व सतत पावसाच्या स्थितीमुळे चिखलपणा व ढिगारा त्यात दबलेल्या असल्याने अतिशय दक्षतेने एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक ट्रेकचे तरुण, एनडीआरएफचे जवान व सिडकोकडून पाठवलेले मजूर यांच्या मार्फत कारवाई सुरू आहे. बचाव पथक व बचाव कार्याच्या संदर्भात पुण्याहून रात्रीच एनडीआरएफच्या 2 टीम, 60 जवान निघून 4:00 त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी काम सुरू केलं. स्नायफर डॉग स्क्वॉड देखील घटनास्थळी पोचले आहेत. घटनास्थळ हे अतिदुर्गम भागात असल्याने कोणत्याही वाहनाने घटनास्थळी पोचणे अशक्य असल्याने डोंगर पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे व तेथील संपर्क क्रमांक 810-819-5554 आहे. पनवेल येथील ट्रेकर्स ग्रुप, यशवंती ट्रेकर्स व निसर्ग ग्रुपचे नियमित ट्रेक करणारे व परिसरातील भौगोलिक परिस्थितीचे अनुभव असणारे तरुण
हे बचाव पथकात सहभागी झाले आहेत. हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर्स पहाटेपासून सांताक्रूज हवाई तळावर बचावासाठी तयार आहेत. तथापि खराब हवामानामुळे उड्डाण होऊ शकत नाही. स्थानिक प्रशासनाने पायथ्याशी तात्पुरते हेलिपॅड तयार केले असून वातावरण अनुकूल होण्याची वाट पाहत आहेत. स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल व पोलीस खात्याचे क्षेत्रीय अधिकारी घटनास्थळावर आहेत. जेसीबी सारखी यंत्रणा घटनास्थळी नेता येत नसल्याने त्वरित बचाव कार्य होण्याच्या दृष्टीने सिडको व स्थानिक यंत्रणेमार्फत अकुशल मजूर शोध व बचाव कामासाठी आवश्यक साधन सामुग्रीसह पाठवण्याची कारवाई ही करण्यात आलेली आहे आणि ती अद्यापही सुरू आहे. जेणेकरून यंत्रसामुग्री अभावी शोध कार्य सुरळीत ठेवून मलब्याखाली अडकलेल्या लोकांना कमीत कमी वेळेत सुखरूप काढता येईल असे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफचे आणि इतर असे जवळपास 150 लोक आहेत आणि 500 लोक हे सिडकोतनं त्या ठिकाणी मजूर म्हणून आपण सगळ्या साधनसामुग्रीसहित पाठवलेले आहेत. मुसळधार पाऊस व ढगाळ धुक्यासारखी स्थिती असल्याने शोध कार्यात अडथळे येत आहेत. पायथ्यापासून पायी चालत जाण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा कालावधी लागतो. तसेच डोंगर कपारीच्या उतारीची उंची व तीव्रता ही 30 अंशापेक्षा जास्त असल्याने व झाडे झुडपे असल्याने केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणच त्या डोंगर चढावर जाऊ शकतात अशा प्रकारची स्थिती आहे. आज सकाळी स्वतः मुख्यमंत्री, खरं म्हणजे रात्रभर मुख्यमंत्री संपर्कात होते, मी असेल अजितदादा होतो, आम्ही संपर्कात होतो. सकाळी स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत. मंत्री गिरीश महाजन हे रात्रीच त्या ठिकाणी पोहोचले आणि वर ज्या ठिकाणी पोहोचणं कठीण आहे रात्री 3:15 वाजतापासून गिरीश महाजन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी महेश बाळडी हे त्याच ठिकाणी आहेत आणि संपूर्ण त्या यंत्रणेला जी काही मदत आहे ती मदत त्या ठिकाणी करतायत. मंत्री उदय सामंत असतील, मंत्री दादा भुसे असतील, मंत्री अनिल पाटील असतील, मंत्री कुमारी अदिती तटकरे हे सर्व लोक त्या ठिकाणी बेस कॅम्पला आहेत आणि तिथल्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांचं समन्वय हे साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आता तात्पुरत्या स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षामध्ये सर्व प्रकारच्या व्यवस्था या उभ्या केलेल्या आहेत. भुजबळ साहेबांनी देखील एक बैठक घेऊन तिथे मजूर असतील किंवा आसपासचे गाव असतील या ठिकाणी पुढच्या काळाकरता अन्नधान्य जेवणाची व्यवस्था, रॉकेलची व्यवस्था, कारण तिथे आता इलेक्ट्रिसिटी कट झालेली असल्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था या देखील त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षक, प्रांत अधिकारी, तहसीलदार सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्वतः देशाचे गृहमंत्री श्री अमित शहासाहेब यांनी देखील माननीय मुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी देखील चर्चा केली आणि जी काही मदत त्या ठिकाणी हवी आहे ती सगळी मदत त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला मिळते आहे. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके घटनास्थळी पासून बेस लाईनपर्यंत पहाटेच पोहोचली आहेत आणि वैद्यकीय उपचार पथक चालत जाऊन घटनास्थळी पोहोचलेलं आहे. घटनास्थळावरील तात्पुरते नियंत्रण कक्ष, तालुका व जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच मंत्रालय येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग नियंत्रण कक्षाद्वारे आवश्यक त्या बाबींसाठी समन्वय व प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सदरील माहिती ही तालुका व जिल्हा स्तरावरून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडनं दूरध्वनीच्या व ईमेलच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे, त्यामुळे ही प्राथमिक स्वरूपाची आहे. याच्यामध्ये काही बदल देखील त्या ठिकाणी संभवू शकतात. शक्य तितक्या लवकर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे हा प्राधान्याचा विषय आहे व तो प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. विशेषतः आता 1.2 टनाचे जेसीबी हे एअरलिफ्ट करून नेता येतील का अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. त्याकरता अशा प्रकारचे 2 अर्थ रिमुव्हिंग मशीन, जेसीबी म्हणण्यापेक्षा अर्थ रिमुव्हिंग मशीन, या 2 आता सांताक्रूजला पोहोचलेले आहेत आणि जे काही आपले हेलिकॉप्टरचे पायलट्स आहेत ते त्याचं आकलन करतायत आणि त्याचा आढावा घेत आहेत की आताची तिथली परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये हे एअरलिफ्ट करून नेता येतील का. ते जर त्या ठिकाणी जाऊ शकले तर आपल्याला हे रेस्क्यू ऑपरेशन हे अत्यंत वेगाने त्या ठिकाणी करता येईल आणि म्हणून तो देखील प्रयत्न चाललेला आहे. सगळ्या प्रकारच्या यंत्रणा या ठिकाणी खरं म्हणजे सज्ज ठेवलेल्या आहेत आणि पूर्ण या सगळ्या यंत्रणेवर स्वतः माननीय मुख्यमंत्री हे लक्ष ठेवून आहेत.
सगळे प्रशासनातले अधिकारी देखील जेवढी वेगवेगळ्या प्रकारची मदत करता येईल किंवा ज्या ज्या प्रकारची त्या ठिकाणी सूचना येत आहेत त्या सूचनांच्या अनुरूप त्या त्या ठिकाणच्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न देखील हा चाललेला आहे आणि इथनं मुंबईतनं मी स्वतः किंवा अजितदादा पवार हे देखील जे काही तिकडनं सूचना येत आहेत त्यानुसार आमचं देखील कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. अजून रेस्क्यू ऑपरेशन बराच काळ चालणार आहे त्यामुळे जशी जशी माहिती ही या ठिकाणी उपलब्ध होईल या सभागृहाला ती माहिती दिली जाईल आणि ही माहिती आता या सभागृहासमोर आम्ही ठेवलेली आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती व्हावी हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे कारण लोकांमध्येही या संदर्भात थोडी भीती आहे, थोडं लोकांमध्ये एक प्रकारची उत्कंठा आहे की नेमकं काय परिस्थिती आहे, काय चाललेलं आहे आणि म्हणून ही सगळी प्राथमिक माहिती या ठिकाणी मांडली आहे. दिवसभरात जी काही माहिती येईल ती वेळोवेळी या सभागृहाला अवगत केली जाईल. नेहमीची परंपरा मला माहिती आहे सभागृहाची वेगळी आहे कारण सभागृहाचं रेग्युलर कामकाज ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस आपण जे निवेदन शासनाच्या तर्फे असतं ते करत असतो. परंतु अपवादात्मक परिस्थिती आहे म्हणून मी आपल्याला आणि सभागृहाला विनंती करतो की जी काही घटना निसर्गाच्या अवकृपेमुळे घडलेली आहे त्याबद्दलचं निवेदन हे आत्ता खालच्या सभागृहामध्ये 11 वाजता आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री करतायत. आत्ता आपलं सभागृह हे रेग्युलर 12 सुरू होणार आहे पण माझी आपल्याला विनंती आहे की आत्ताच मला ह्याबद्दलचं निवेदन करण्याची एक विशेष बाब म्हणून आपण परवानगी द्यावी. संमती आहे. सभापती महोदय, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरसाळवाडी चौक मानवली ग्रामपंचायत आहे येथील भूस्खलन दरड कोसळण्याच्या घटनेच्या विषयी मी निवेदन करत आहे. सदरवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाळ गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. सदर ठिकाणी वाहने जाण्यास देखील रस्ता नाही, तिथं सायकल देखील जाऊ शकत नाही. मौजे चौक मानवली या गावातून पायी चालत जावं लागतं. तिथं 48 कुटुंब वास्तव्यात होती, त्यांची टोटल लोकसंख्या 228 इतकी आहे. गेल्या 3 दिवसामध्ये महोदया सभापती महोदया तिथं 17, 18, 19 3 दिवसात 499 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, म्हणजे 20 इंच पाऊस पडला. आणि काल रात्री साधारण 10:30 ते 11 दरम्यान ही घटना घडली आणि त्या घटना प्रशासनाला कळण्याची माहिती 11:30 मिळाली. रात्री 12 आपण ताबडतोब माहिती मिळाल्या राज्य नियंत्रण कक्षाला ती माहिती मिळाल्यानंतर हे इरसाळवाडी हे एक चौक मानवली ग्रामपंचायत डोंगर दरीत वसलेली छोटीशी वाडी आहे. सदरील वाडी उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाळगडाच्या डोंगर कपारीत वसलेली वाडी आहे. सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाहीये. चोकमानवाडी या गावातून पायी चालत जावं लागतं. तिथं ठाकर समाज आदिवासी संपूर्ण राहतो. सदर वस्ती तीव्र उतारावर असल्यामुळं दैनंदिन दळणवळणाच्या करता प्रमुख रस्त्यानं जोडलं गेलेलं नाहीये. आपल्या मुंबईपासून तो स्पॉट 80 किलोमीटर अंतरावर आहे. दूरध्वनी किंवा मोबाईलने देखील संपर्क साधणं इथं कठीण आहे. प्रामुख्याने ठाकर नावाचे आदिवासी समाज या वाडीत राहतो. इरसाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरड प्रवण ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. यापूर्वी सदर ठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होणं अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडलेल्याची नोंद नाही. लोकसंख्या मी सांगितलं तशी 228 आहे, 48 कुटुंब आहे. हे सगळं होत असताना आत्ताच्या घडीला 25 ते 28 कुटुंब बाधित झाली असावीत असा प्राथमिक अंदाज आहे. 228 पैकी 70 नागरिक स्वतः घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. 21 जण जखमी आहेत, त्यापैकी 17 जणांना तात्पुरत्या बेस कॅम्पमध्ये उपचार आपण देतोय. 6 लोकांना पनवेल येथे MGM हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. आत्ता 10:15 पहिली बातमी अशी आली 4 लोक गेलेत, नंतर आली 5 लोक गेलेत, परंतु आत्ता 10:15 10 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. उर्वरित लोकांचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. त्या भागात माती व दरड आणि तीव्र उतार कोसळलेली दरडीचे स्वरूप पाहता सतत पावसाच्या स्थितीमुळे चिखल
पण व ढिगारा घट्ट दबलेला असल्याने अतिशय दक्षतेने एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक ट्रेकचे तरुण एनडीआरएफ जवान आणि सिडकोकडून पाठवलेले जवळपास आपण पहिल्या टप्प्यात 500 मजूर पाठवले, अजून पुन्हा 500 मजूर पाठवतोय. सभापती महोदय, तिथं कुठलंही मशीन आपण पाठवू शकत नाही. आता आम्ही तिथं दोन साधारण रात्रीच एनडीआरएफच्या दोन टीम पाठवून 4 वाजेपर्यंत त्या पोहोचलेले आहेत. सिपर डॉग स्क्वॉड ते देखील घटनास्थळी आपण पाठवलेले. हे अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे वाहन पाठवणं शक्यच नाही. डोंगर पायथ्याशी तात्पुरतं नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तिथला म्हणजे जो फोन नंबर आहे तो पण मी ह्या निमित्तानं सर्वांना सांगू इच्छितो. 81 08 81 0 81 95 54 असा हा तो नंबर आहे. पनवेल येथील ट्रेकर्स ग्रुप, यशवंती ट्रेकर्स व निसर्ग ग्रुपचे नियमित ट्रेक करणारे आणि त्या परिसरात भौगोलिक परिस्थितीचा अनुभव असणारे तरुण बचाव पथकामध्ये सहभागी झालेले आहेत. सभापती महोदय, आपण हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर पहाटेपासून सांताक्रूज हवाई तळावर बचाव कार्यासाठी तयार ठेवलेले आहेत, परंतु मधनच पाऊस येतोय, मधनच एकदम ढग येत आहेत, त्याच्यामुळं टेक ऑफ घ्यायला देखील जी परिस्थिती असावी लागती ती खराब हवामानामुळे ते उड्डाण घेऊ शकत नाहीये. स्थानिक प्रशासनाने पायथ्याशी तात्पुरता आपण तिथे हेलिपॅड केलेलं आहे. वातावरण अनुकूल होण्याची आपण वाट बघतोय. स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महसूल, पोलीस खात्याचे क्षेत्रीय अधिकारी हे सगळे घटनास्थळी खाली आहेत. जेसीबी सारखी यंत्रणा तिथं पाठवताच येत नाही, म्हणून पूर्णपणे माणसांनी हे सगळं काम करावं लागणार आहे. मग त्यांच्याबरोबर टिकाव, कुदळी, फावडी, घमेली वगैरे ते सगळं आपण तिथं पाठवलेलं आहे. ब्लँकेट वगैरे काही जण असले तर त्यांना जे काही फूड पाण्याच्या बाटल्या ते पण आपण तिथं पाठवलेलं आहे. आणि मलब्याखाली अडकलेल्या लोकांना कमीत कमी वेळेत सुखरूप कसं बाहेर काढता येईल हाही आपला प्रयत्न चाललेला आहे. पण हे सतत प्रचंड पाऊस आणि ढगाळ किंवा धुकं सकाळी खूप होतं अशी परिस्थिती आहे, त्यामुळे शोध कार्याला आपल्याला अडथळे निर्माण होत आहेत. पायथ्यापाशी पायी चालत जाण्याकरता जिथून आपल्याला गाडीतनं उतरल्यावर टॉप पर्यंत जायचंय त्याला 1 ते 1.5 तासाचा कालावधी सभापती महोदया लागतो. डोंगर कपारीचं उतराची तीव्रता आहे. काही काही जण वर चढत असताना त्यांना थोडासा त्रास व्हायला लागला, त्यांना पुन्हा खाली आपण थांबवलं. ते जी उताराची उंची आणि तीव्रता 30 अंशापेक्षा जास्त असल्यामुळं झाडं झुडपं असलेल्या केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणच हा डोंगर चढू शकतात. अध्यक्ष सभापती महोदया, मुख्यमंत्री तर ताबडतोबच सकाळी तिथं खाली पोहोचलेले आहेत. गिरीश महाजन आणि महेश बालदी तिथले स्थानिक आमदार हे दोघं मात्र वर तिथं पोहोचलेले आहेत. म्हणजे मी त्यावेळेस सकाळपासून नियंत्रण कक्षामध्ये होतो तर सतत संपर्क साधत होतो, त्यावेळेस माझा त्यांच्याशी संपर्क झाला. परंतु गिरीश महाजन साहेब सांगत होते की दादा, इथं उभं राहायला पण जागा नाहीये, फार भयानक तिथं परिस्थिती आहे. पण आता त्याच्यातनं मार्ग काढायचा आणि तो प्रयत्न आपला चाललाय. उदय सामंत तिथले पालकमंत्री ते खाली पोहोचलेले आहेत. दादाजी भुसे आहेत, अनिल भाईदास पाटील आहेत, आदिती तटकरे आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधी महेश बालदीवर डोंगर आहेत. तात्पुरत्या स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहून योग्य समन्वय ठेवून शोध व बचाव कार्य प्रभावीपणे आपण अंमलात आणतोय. त्याची दक्षता स्वतः मुख्यमंत्र्यांनीच घेतात. ज्यावेळेस मुख्यमंत्रीच अशा स्पॉटवर जातात त्यावेळेस सगळं सरकारच कामाला लागतं आणि अधिकारी पण आहेत. बचाव कार्य सक्रियपणे अंमलबजावणी करतायत. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक घटनास्थळी पासून बेसलाईन पर्यंत पहाटेच पोहोचलेली आहेत. वैद्यकीय उपचार पथक चालत जाऊन घटनास्थळी पोहोचलेलं आहे. घटनास्थळावरती तात्पुरतं नियंत्रण कक्ष, तालुका जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच मंत्रालय येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग नियंत्रण कक्ष आवश्यक बाबींच्यासाठी सुयोग्य समन्वय व प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सदरील माहिती तालुका आणि जिल्हा स्तरावरून कार्यरत अधिकाऱ्यांच्याकडनं आपण घेतलेली आहे, ती प्राथमिक स्वरूपाची आहे. शक्य तितक्या लवकर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणं हा आपल्या सगळ्यात अधिकचं प्राधान्य आहे. तो विषय महत्वाचा आहे, तो प्रभावीपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्यात येत आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिथं गेल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये ची मदत जाहीर केलेली आहे. जखमींचा पूर्ण खर्च हा राज्य सरकार त्या ठिकाणी करणार आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही ही सगळी
सरकारी यंत्रणा कामाला लावलेली आहे आणि सभापती महोदय साधारण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे पालघर ह्या सगळ्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगराळ भागामध्ये किंवा मुंबई उपनगर इथंही पाण्याची परिस्थिती बघितली, गडचिरोलीची पण बघितलंय, बाकीच्याही सगळ्या भागातली माहिती त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे इवन, पण सगळीकडं परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. आता रत्नागिरीमध्ये पण काही शहरं पाण्याखाली होती, तिथलंही पूर म्हणजे धोक्याची पातळी जी आहे त्याच्यापर्यंतच पाणी आहे, काही काही पाणी तर खाली आलेलं आहे. अशा प्रकारे बहुतेक राज्याची परिस्थिती आहे. अजूनही मात्र हवामान खात्यानी 5 दिवसाच्या करता जिथं काल रेड अलर्ट होता तिथं ऑरेंज अलर्ट सांगितलेला आहे आणि त्या प्रकारे तिथली सगळी आपण परिस्थिती हाताळतोय. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना साधारण रेड अलर्ट म्हटल्यानंतर 8 इंचापेक्षा जिथं जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याला आपण रेड अलर्ट म्हणतो, 4.5 ते 8 इंचापर्यंत आपण ऑरेंज अलर्ट म्हणतो आणि येलो अलर्ट 2.5 ते 4.5 इंच पावसापर्यंत म्हणजे 65 मिलीमीटर ते 115 मिलीमीटर आणि 2.5 इंचापेक्षा कमी पाऊस असेल तर तिथं आपण ग्रीन म्हणून संबोधतो. अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु मी सकाळी पुन्हा हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी सांगितलं की हे सतत 3-3 तासाला बदलतंय कारण एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, त्याच्यावर सतत आपण ह्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी काल तर आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला जिथं अतिवृष्टी होती त्यांना सगळ्यांना केलेलंच आहे आणि शाळांना पण आपण सुट्ट्या प्राथमिक आणि हायस्कूलला दिलेल्या आहेत, कॉलेजचे काही काही परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे कॉलेजच्या बद्दल तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवून तिथला निर्णय घ्यावा अशा प्रकारचा अधिकार आपण त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. या प्रकारे काम चालू आहे. अध्यक्ष सभापती महोदय, दुसरं काय झालं, त्या 2 हेलिकॉप्टरलाच काही मशीन उचलून तिथं न्यावं लागणार आहे तर त्या मशीनची वजन आहे जवळपास 1.5 टन आहे, तर तेवढं हेलिकॉप्टर नाहीये, ते पंजाबला आहे, ते पण आपण आणायचा प्रयत्न करतोय परंतु त्याला यायला बराच काळ लागणार आहे आणि माणसांनी शक्य असेल तर आपल्याला माणसांनीच काम करावं लागणार आहे, पण तरी एक आता 2 मशीन अशी आपल्याला मिळाली की त्यांचं वजन 1.5 ते 2.5 टन आहे आणि ते उचलून ते तिथं नेऊन सोडायचं असं पण आपण व्यवस्था केलेली आहे. परंतु हे सगळं करत असताना हवामान जोपर्यंत सुधरत नाही, आणि गिरीश महाजन साहेब म्हणले की दादा असं बोलताना पण इतका धो धो पाऊस येतो, पुन्हा कमी होतो, पुन्हा पाऊस वाढतो, अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अद्यापपर्यंत नक्की किती जण तिथं गाडले गेलेले आहेत कारण 228 लोकसंख्येपैकी बरेचसे काही काही जण तिथं काही भागामध्ये कामाला जातात, नोकरीला जातात अशी पण संख्या आहे. तो आकडा मात्र अजून एक्झॅक्ट आकडा आलेला नाही. ही जे काही आत्ता प्राथमिक माहिती मिळाली त्याच्या आधारे मी सभागृहाला अवगत करण्याचा प्रयत्न सभापती महोदय केलेला आहे आणि आम्ही सगळेच पूर्ण शासन स्वतः मुख्यमंत्रीच तिथं असल्यामुळं सगळेजण तिथं बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. ही पण बाब मला सभागृहाच्या लक्षामध्ये आणून द्यायची. 2 हेलिकॉप्टर मुंबई एअरफोर्स बेस तयार करण्यात आलेले आणि वातावरण उड्डाण सुयोग्य झाल्या घटनास्थळी रवाना करण्याची तजवीज केलेली आहे. तिथं ते कुठं उतरायचं तिथली पण व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि रायगड पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली पुणे सातारा कोल्हापूर अहमदनगर या सगळ्याच जिल्हाधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधला दूरध्वनीवरून आणि त्यांनाही तिथं अलर्ट राहायला सांगितलेलं आहे. कोकण विभागात मागील 2 दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अजूनही हवामान खात्याने सांगितलं की अजून 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला जास्तीचं लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. मुंबईतली पण परिस्थिती, पाणी बऱ्याचशा ठिकाणी साठलेलं असल्यामुळं लोकल काही काही ठिकाणच्या बंद आहेत कारण रुळाच्या वर पाणी आलेलं आहे. ठाण्यामध्ये देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीवर राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याची सगळी यंत्रणा, मंत्रीगण सगळेजण बारकाईनं लक्ष ठेवूनच सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे, सगळ्यांना कामाला लावलेलं आहे आणि जेवढ्या लोकांचं ह्याच्यातनं जीव वाचवता येईल तो वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न राज्य सरकारचा आहे. आपण अत्यंत महत्वपूर्ण असं निवेदन केलेलं आहे. अधिक माहिती विचारण्याच्या साठी फक्त 1-2 प्रश्न विचारता येतील परंतु त्याच्यावरती प्रतिक्रिया, कॉमेंट,
सजेशन याच्यावर चर्चा आपण सभागृहात दुपारी होऊ शकते वेळप्रसंगी पडल्यास. त्याच्यामुळे स्पेसिफिक टू निवेदन विचारायचं असेल तर स्पष्टीकरणात्मक विचारा, त्याच्यावरती कुठलीही शेरेबाजी करता येणार नाही. बोला. हां.